गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, टुडेज लेक्चर ऑफ फार्माकोलॉजी एंड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्ट. इन दैट लास्ट लेक्चर आई हैव सीन सम टॉपिक्स इन दैट रूट ऑफ ड्रग एडमिनिस्ट्रेशन, इन दैट क्लासिफिकेशन, सिस्टेमिक रूट, लोकल रूट. लास्ट लेक्चर आई हैव सीन दैट रेक्टल रूट, वजाइनल रूट, यूरेथ्रल रूट, पेरेंट्रल रूट. पेरेंट्रल रूट इन दैट विथ इंजेक्शन, विदाउट इंजेक्शन रूट. नाउ दिस लेक्चर आई हैव सीन दैट द एब्सॉर्प्शन ऑफ ड्रग एंड फैक्टर्स अफेक्टिंग इट. द एब्सॉर्प्शन ऑफ ड्रग एंड फैक्टर्स अफेक्टिंग इट इन दैट डिसइंटीग्रेशन, डिजोल्यूशन एंड एब्सॉर्प्शन. डिसइंटीग्रेशन मीन्स द ब्रेकिंग अप ऑफ सॉलिड डोसेस फ्रॉम इनटू ग्रैन्यूल्स. द ब्रेकिंग अप ऑफ सॉलिड डोसेस फ्रॉम म्हणजे काय, तर टॅबलेट असेल. सॉलिड डोसेस फ्रॉम म्हणजे टॅबलेट आली. ज्यावेळेस आपण टॅबलेट खातो त्यावेळेस ती डिसइंटिग्रेट होणार आहे, आलं लक्षात, त्याचे ग्रॅन्युअल्स फॉर्म होणार आहे. ग्रॅन्युअल तुम्ही सुटिक्समध्ये बघितलं असताल. ज्यावेळेस आपण टॅबलेट पंचिंग करतो त्या टॅबलेट पंचिंग करायच्या अगोदर आपण जे ग्रॅन्युअल असतो, जे ग्रॅन्युअल्स असतात ते आपण टॅबलेट मशीनमध्ये टाकूनच आपण टॅबलेट पंचिंग करतो. दॅट इज कॉल्ड ग्रॅन्युअल्स. त्या टाईपचे जे ग्रॅन्युअल्स आहेत ते ग्रॅन्युअल्स, मग इथं काय सांगितलं, तर ब्रेकिंग अप ऑफ सॉलिड डोसेस फॉर्म इनटू ग्रॅन्युअल्स. देन बघा डिझॉल्युशन. डिझॉल्युशनमध्ये म्हणजे काय, तर एंट्री ऑफ ग्रॅन्युअल्स इनटू ॲक्विअस फेज. ग्रॅन्युअल्सची एंट्री ही ॲक्विअस फेजमध्ये करून घ्यायची आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग्स फॅक्टर्स मध्ये. देन बघा ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर एंट्री ऑफ डिझॉल्व ड्रग मॉलिक्युल्स. म्हणजे ज्यावेळेस आता डिझॉल्व ड्रग होणार आहे, डिझॉल्व झाला म्हणजे डिझॉल्युशन झालं, ड्रग डिझॉल्व ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस आपल्याला ड्रग कुठं घालवायचे, तर ब्लडमध्ये. तर एंट्री ऑफ डिझॉल्व ड्रग मॉलिक्युल्स इनटू द ब्लड फ्लो, त्यावेळेसच आपल्याला इफेक्ट भेटणार आहे, आलं लक्षात. देन बघा फिजिओलॉजीमध्ये काय सांगितलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन मीडिएट्स एंट्रान्स अँड एक्झिट ऑफ मटेरियल. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन एंट्रास म्हणजे काय, तर प्लाझ्मा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो मेडिएट्स करतो, म्हणजे मध्यस्थी करतो आणि सामग्रीतून म्हणजे एक्झिट ऑफ मटेरियल, एक्झिट करतो मटेरियल. देन बघा डिसॅबिलिटी ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन टू परमिट सर्टन सबस्टन्स टू एंटर अँड एक्झिट बट टू रेस्ट्रिक्ट पॅसेज ऑफ अदर्स. म्हणजे डिसॅबिलिटी ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते ठराविक परमेबिलिटी, इथं खाली दिलं आहे बघा तुम्हाला, रेस्ट्रिक्ट पॅसेज ऑफ अदर्स इज रेफर टू अ सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. सिलेक्टिव्ह परमेबिलिटीला एंटर पण करून देतो आणि एक्झिट पण करून टाकतो. देन बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ ट्राय लॅमिनर स्ट्रक्चर, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन तीन लेअरचे स्ट्रक्चर आहे, कंटेनिंग फॉस्फोलिपिड अँड प्रोटीन लेअर. ऑल्सो त्यात फॉस्फोलिपिड आणि प्रोटीन लेअर आहे. देन बघा ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम गट ओबेज द लॉज ऑफ ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन. आता ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम गट ओबेज म्हणजे आतड्यामध्ये आपल्या ज्यावेळेस ॲब्सॉर्प्शन होणार आहे त्यावेळेस द लॉज ऑफ ट्रान्सफर ऑफ मॉलिक्युल्स अक्रॉस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन, त्यावेळेस अक्रॉस करणार आहेत बायोलॉजिकल मेम्ब्रेनला मॉलिक्युल्स आणि ट्रान्सफर होणार आहेत. देन बघा ट्रान्सपोर्ट मेकॅनिझममध्ये काय आहे बघा, तर ट्रान्सपोर्ट मेकॅनिझममध्ये दोन आहेत, पॅसिव्ह डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह डिफ्युजन. तर पहिल्यांदा बघा, मोस्ट ऑफ द ड्रग्स आर ॲब्सॉर्ब बाय पॅसिव्ह डिफ्युजन, म्हणजे जास्त प्रमाणात जे ड्रग आहे, जास्त प्रमाणात ड्रग हे पॅसिव्ह डिफ्युजननेच ॲब्सॉर्ब होतात. देन बघा, फ्यू ऑफ द ॲक्टिव्ह एजंट्स आर ॲब्सॉर्ब बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑर करिअर मेडेड ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. आता पॅसिव ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम बघा. तर आता पॅसिव ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम म्हणजे काय, तर इट इज अ मुवमेंट ऑफ आयन्स, आलं लक्षात, अँड अदर ॲटोमिक अँड मॉलिक्युलर सबस्टन्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन विदाउट नीड ऑफ एनर्जी. तर ह्याला कोणत्याही प्रकारच्या एनर्जीची गरज नाही पॅसिव डिफ्युजनसाठी, आलं लक्षात. आणि ॲक्टिव्ह डिफ्युजन म्हणजे काय, तर इट डज नॉट रिक्वायर एनी टाईप ऑफ सेल्युलर एनर्जी. बिकॉज का, तर इट इज अ ड्रिवन बाय द टेंडन्सी ऑफ सिस्टीम टू ग्रो अ एन्ट्रॉपी. तर आता ह्यात बघा काय दिलं आपल्याला, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझममध्ये दिस इज अ मोस्ट
कॉमनेस्ट मेकॅनिझम बाय विच मोस्ट ऑफ ड्रग आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस सेल मेम्ब्रेन. हे मोस्ट कॉमनली म्हणजे जास्त प्रमाणात यूज केलं जातं हे मेकॅनिझम, बाय विच मोस्ट ड्रग्स आर ट्रान्सपोर्टेड म्हणजे खूप प्रमाणात ड्रग हे ट्रान्सपोर्ट होतात अक्रॉस अ सेल मेम्ब्रेन. देन बघा, पॅसिव प्रोसेस इज अ रेफर्ड टू अ डिफ्युजन अँड ऑकर्स व्हेन देअर इज अ ग्रेटर मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑर आयन्स. आता डिफ्युजन म्हणजे काय, तर दोन टाईपचे ड्रग असतात, एक लिपिड सोल्युबल ड्रग असते आणि एक वॉटर सोल्युबल. तर एक मेम्ब्रेन आहे समजा अशी, तर मेम्ब्रेनमधून ज्यावेळेस ड्रग लिपिड सोल्युबल ड्रग खाली येणार आहे, तर ती प्रोसेस ही नॅचरल प्रोसेस असते लिपिड सोल्युबल ड्रगची. आणि जी वॉटर सोल्युबल ड्रग आहे ती प्रोसेस ही सिस्टेमिक प्रोसेस असते. आलं लक्षात? तर आता इथं आपल्याला त्यांनी काय सांगितलं, पॅसिव प्रोसेस इज अ रेपर्ड ॲज अ डिफ्युजन अँड ऑकर्स व्हेन देअर ग्रेटर मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स ऑर आयन्स फ्रॉम रिजन ऑफ देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू अ रिजन ऑफ देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ड्रग रिप्लेस होतो. त्यानंतर बघा, दस पॅसिव प्रोसेस इज डिपेंडेंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. पॅसिव प्रोसेस ही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटवर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे. देन बघा, ड्रग विच आर लिपिड सोल्युबल म्हणजे जे ड्रग लिपिड सोल्युबल आहेत, लिपिड सोल्युबल म्हणजे अनआयोनाइज्ड ड्रग, ब्रॅकेटमध्ये दिले बघा तुम्हाला, आर ट्रान्सपर्ड अक्रॉस द सेल मेम्ब्रेन बाय पॅसिव डिफ्युजन. आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस लिपिड सोल्युबल ड्रग हा ॲब्सॉर्ब होणार आहे, म्हणजे जो ड्रग नॅचरली ॲब्सॉर्ब होतो दॅट इज पॅसिव डिफ्युजन. आणि जो ड्रग पहिल्यांदा ड्रग म्हणजे थोडक्यात ड्रग, आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपण आपला म्हणजे पाय दुखतोय म्हणून गोळी घेतली, तर ती गोळी आपल्याला पाय दुखतोय म्हणून घेतली आहे, त्यामुळे त्या गोळीचं ॲक्ट कसं असणार आहे, ती पहिल्यांदा रिसेप्टरला बाइंड होणार, मग रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर सिस्टीमनुसार ती गोळी आपल्याला इफेक्ट देणार. तसं ही जर कसं आहे, डायरेक्ट लिपिड सोल्युबल आहे, डायरेक्ट ती नॅचरली प्रोसेस होते. देन बघा, ॲक्ट देन त्यांनी काय सांगितलं आहे, ड्रग विच आर लिपिड सोल्यू इन दिस प्रोसेस बाय डायरेक्शनल मुवमेंट ऑफ द कॉन्सन्ट मॉलिक्युल्स डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ एनर्जी. ह्यात एनर्जी लागत नाही, मग सांगितल्याप्रमाणे दिस प्रोसेस इज नॉट डिपेंडेड ऑन पी एच ऑफ मिडियम, म्हणजे ही प्रोसेस पी एच ऑफ मिडियमवर डिपेंडेंट नाही. प्रोव्हाइडेड द ड्रग डिझॉल्व्स इन इंटेस्टायनल फ्लुइड अँड रिचेस द ॲब्सॉर्पेटिव्ह सर्फेस. देन बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. आपण बघितलं मग अशी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, आता बघा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. दिस इज वेल डिफाईन्ड अँड स्पेशलाइज्ड प्रोसेस. ही वेल डिफाईन्ड प्रोसेस आहे आणि स्पेशलाइज प्रोसेस आहे, इन विच ड्रग इज ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. इन विच ड्रग इज ट्रान्सपोर्टेड अगेन्स्ट म्हणजे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट आपण ड्रग हा ट्रान्सफर करू शकतो विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ एनर्जी. ह्यासाठी आपल्याला एनर्जी लागणार आहे. तर द ड्रग अटॅचेस टू अ स्पेशल करियर इन द मेम्ब्रेन विच फॅसिलिटीज डिफ्युजन अक्रॉस मेम्ब्रेन अँड रिलीज द ड्रग. आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा, द ड्रग इज अटॅचेस म्हणजे ड्रग अटॅच होतो आहे टू अ स्पेशल करियर इन द मेम्ब्रेन, म्हणजे स्पेशल करियर मेम्ब्रेनला ड्रग अटॅच होते, विच फॅसिलिटेट्स डिफ्युजन अक्रॉस मेम्ब्रेन अँड रिलीज द ड्रग. आणि तिथे तो ड्रग रिलीज होतोय. देन बघा, इनऑर्गॅनिक आयन लाईक सोडियम पोटॅशियम क्लोराईड अँड कॅल्शियम आर ॲब्सॉर्ब बाय ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे जे ड्रग आहेत सोडियम पोटॅशियम क्लोराईड, हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये ड्रग ॲब्सॉर्ब होतात. ड्रग लाईक सिंथेटिक ड्रग स्टिरॉइड्स अँड हार्मोन्स आर ॲब्सॉर्ब बाय दिस ट्रान्सपोर्ट. स्टिरॉइडसुद्धा ह्यामध्ये ॲब्सॉर्ब होत आहेत. देन मग सिग्निफिकन्समध्ये काय सांगितलं आहे, नॉलेज रिगार्डिंग द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज नेसेसरी. ॲब्सॉर्प्शन रेट हा किती आहे याचे नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. देन बघा, टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ह्यामध्ये आपण डिटरमाइन करायचं आहे ॲब्सॉर्प्शन ॲडमिनिस्ट्रेशनची फ्रिक्वेन्सी किती आहे. टू डिफाईन ड्युरेशन ऑफ इफेक्टिव्ह ॲक्शन, किती टाईम लागतो आहे ॲक्शनसाठी आपल्याला इफेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे बरं होण्यासाठी, हे पण आपण इथं डिटरमाइन करायचं आहे. फॉर anticipation of desired and undesired effect of drug, म्हणजे desired आणि undesired ड्रगचं पण आपल्याला anticipation करायचं. देन बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रगमध्ये
तीन टाइप पड़ता है, त्यामध्ये बघा फिजिकल प्रॉपर्टीज, डोसेज फ्रॉम अँड फिजिओलॉजिकल फॅक्टर्स. तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला बघायचं आहे फिजिकल स्टेट, लिपिड अँड वॉटर सोल्युबिलिटी. फिजिकल स्टेटमध्ये काय सांगितलं आहे बघा, लिक्विड्स आर बेटर ॲब्सॉर्ब दॅन सॉलिड्स. लिक्विड हे बेटर म्हणजे थोडक्यात टॉनिक आपण जे घेतो ते बेटर ॲब्सॉर्ब होतं सॉलिड टॅबलेट्सपेक्षा. देन बघा, क्रिस्टलॉइड्स आर बेटर ॲब्सॉर्ब दॅन कोलॉइड्स. क्रिस्टलॉइड्स हे चांगलं ॲब्सॉर्ब होतं कोलॉइड्स पेक्षा. देन बघा, ॲमॉर्फस फॉर्म इज बेटर ॲब्सॉर्ब दॅन क्रिस्टलाईन. जो ॲमॉर्फस फॉर्म असतो हा बेटर ॲब्सॉर्ब होतो क्रिस्टलाईन फॉर्मपेक्षा. देन बघा, लिपिड अँड वॉटर सोलेबिलिटीमध्ये काय होते, तर हायर द लिपिड सोलेबिलिटी ग्रेटर इज द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक. जेवढी लिपिड सोलेबिलिटी हायर असेल ट्रकची तेवढीच जास्त रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक असतो. त्यात एक्झाम्पल बघा दिले, फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स ए डी ई अँड के आर बेटर ॲब्सॉर्ब. हे व्हिटॅमिन्स बेटर ॲब्सॉर्ब होतात. डोसेज फॉर्ममध्ये बघा, प्रॅक्टिकल साईज अँड फॉर्म्युलेशन. पार्टिकल साईज, आता डोसेज फॉर्म, पार्टिकल साईज म्हणजे ग्रॅन्युअल्स थोडक्यात. लार्ज ॲग्रिगेट ऑफ अ ॲक्टिव कंपाऊंड डू नॉट डिसइनक्रिएट रॅपिडली. म्हणजे लार्ज ॲग्रिगेट जे ग्रॅडियंट असतात, ग्रॅन्युअल्स असतात, ते लवकर डिसइनक्रिएट होत नाहीत. इट रॅपिडली इवन द केप फॉर अ प्रोलॉंग्ड टाइम. म्हणजे जास्त टाइम जातो इन कॉन्टॅक्ट विथ गॅस्ट्रिक ज्यूस. गॅस्ट्रिक ज्यूसपर्यंत पोहोचायला त्याला जास्त टाइम लागतो. हेन्स स्मॉलर द पार्टिकल साईज ग्रेटर इज द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन. जेवढा स्मॉल पार्टिकल साईज असेल तेवढी त्याची जास्त ॲब्सॉर्प्शन रेट आहे. देन फॉर्म्युलेशन, त्याचं एक्झाम्पल बघा, क्लोरॉम्फेनिकॉल आणि स्टिरॉइड्स हे लवकरात लवकर पार्टिकल साईज त्यांची कमी असल्यामुळे ॲब्सॉर्ब होतात. देन बघा फॉर्म्युलेशन, फॉर्म्युलेशनमध्ये काय सांगितले, सबस्टन्स लाईक लॅक्टोज, सुक्रोज, स्टार्च, कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम लॅक्टेट आर यूज ॲज इनर डायल्युएंट्स. इनर डायल्युएंट्ससाठी आपण हे सबस्टन्स वापरतो. तर इन फॉर्म्युलेटिंग टॅबलेट्स, इनर डायल्युएंट्स इन फॉर्म्युलेटिंग टॅबलेट्स अँड पावडर्स, देर आर एजंट्स दॅट मे इंटरफेअर विथ ॲक्टिव्ह ड्रग्स. हे जे एजंट्स आहेत ते इंटरफेअर झाले पाहिजेत ॲक्टिव्ह ड्रग बरोबर अँड अफेक्ट इट्स ॲब्सॉर्प्शन. आणि त्यानंतर ह्यांचं ॲब्सॉर्प्शन हे चालू झालं पाहिजे. देन बघा, त्याचे एक्झाम्पल बघा, म्हणजे कसं कोणत्या फॉर्ममध्ये असतं. कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन्स रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन ऑफ टेट्रासायकलिन. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन हे टेट्रासायकलिनचा ॲब्सॉर्प्शन रेट हे रिड्यूस करतात. देन बघा, कॅल्शियम इन कॅल्सिफेरॉल मे लीड टू कॅल्शियम टॉक्झिसिटी. म्हणजे कॅल्शियमची टॉक्झिसिटी वाढवतात कॅल्शियम इन कॅल्सिफेरॉल. देन बघा, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग कॅन बी डिलेड बाय फॉर्म्युलेटिंग सस्टेनेबल रिलीज डोसेज फ्रॉम. देन काय सांगितलं आहे, तर ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग कॅन बी डिलेड, म्हणजे ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रगचं ॲब्सॉर्प्शन हे हळूहळू होतं कधी, तर बाय फॉर्म्युलेटिंग सस्टेनेबल रिलीज डोसेज फ्रॉम असेल तर. देन फिजिओलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे मध्ये बघा, पीएच, आयोनायझेशन, प्रेझेन्स ऑफ अदर एजंट्स, प्रेझेन्स ऑफ डिसीज, एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रान्समिट टाईम. आता पी एच म्हणजे काय, तर आपण पी एच बघूया. पी एच ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक अँड ब्लड मे इंटरफेअर विथ ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ड्रग बरोबर इंटरफेअर झालं पाहिजे आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस लक्षात. त्याचं एक्झाम्पल बघा, ॲसिडिक ड्रग्स आर बेटर ॲब्सॉर्ब इन स्टमक, सॅलिसिलेट, बार्बिच्युरेट्स. बेसिक ड्रग आर वेल ॲब्सॉर्ब इन अल्कलाईन एनवायरमेंट ऑफ इंटेस्टाईन, पिथिडिन अँड इफिट्रिन. लक्षात, म्हणजे बेसिक ड्रग आर वेल ॲब्सॉर्ब इन, बेसिक ड्रग हे चांगले ॲब्सॉर्ब होतात, तर कशात, तर अल्कलाईन इन एनवायरमेंट ऑफ इंटेस्टाईन, पेप्टाइड अँड इफिट्रिन बरोबर. देन आयोनायझेशनमध्ये काय सांगितलेत बघा, अनआयोनायझड ड्रग आर लिपिड सोल्युबल व्हाईल आयोनायझड आर वॉटर सोल्युबल एजंट्स. म्हणजे जे अनआयोनायझड ड्रग आहे ते लिपिड सोल्युबल असतात. म्हणजे लिपिड सोल्युबल म्हणजे अनआयोनायझड आले, हे मगाशीच मी तुम्हाला सांगितले. व्हाईल आयोनायझड आर वॉटर सोल्युबल एजंट्स, हेन्स अनआयोनायझड ड्रग्स आर बेटर ॲब्सॉर्ब दॅन आयोनायझड ड्रग. म्हणजे जे
तुम्हाला मगाशी सांगितले आपण पॅसिव प्रोसेसमध्ये अनायोनाइज ड्रग बघतो. पॅसिव प्रोसेस ही नॅचरली प्रोसेस आहे, त्यामध्ये लिपिड सोल्युबल ड्रग हे डायरेक्ट ॲब्सॉर्ब्स होतात आणि वॉटर सोल्युबल ड्रग हे ॲक्टिव प्रोसेस असतात, ते रिसेप्टरवर जाणार आणि नंतर ॲब्सॉर्ब होणार, नंतर ब्लड हे ते टोटल प्रोसेस होती, मग ते सिस्टेमिक प्रोसेस झाली. त्यामुळे इथं पण तसंच सांगितलं आहे की अनायोनाइज ड्रग हे लवकर ॲब्सॉर्ब होतात आयोनाइज ड्रगपेक्षा. देन बघा, प्रेझेन्स ऑफ अदर एजंट्समध्ये व्हिटॅमिन सी एनहान्सेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न फ्रॉम गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट व्हाईल फायलेट्स रिड्युसेस इट्स. ज्यावेळेस फायलेट रिलीज होतात त्यावेळेस व्हिटॅमिन सी हे एनहान्स करतं, कमी करतं ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न, कशात तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये. देन बघा, लिक्विड पॅराफिन रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स ए डी ई के. लिक्विड पॅराफिन हे रिड्युसेस करतं, काय रिड्युसेस करतं तर ॲब्सॉर्प्शन ऑफ फॅट इन सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये ए डी ई के. कॅल्शियम बाय चिलेशन रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन ऑफ टेट्रासायकलिन. आता इथं चिलेशन आलं, चिलेशन म्हणजे काय थोडक्यात, तर रिमूव्ह सर्टन हेवी मेटल्स फ्रॉम ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीममधून काही मेटल्स रिमूव्ह करायचे, आलं लक्षात. देन बघा, प्रेझेन्स ऑफ डिसीज. प्रेझेन्स ऑफ डिसीजमध्ये काय सांगितलं आहे, इन प्रेझेन्स ऑफ डिसीज ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग्स इज रिड्युस्ड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डिसीज फेजमध्ये असेल, आलं लक्षात, त्यावेळेस आपलं ॲब्सॉर्प्शन हे कमीच होणार आहे. त्यानंतर बघा, इन प्रेझेन्स ऑफ लिव्हर सिरोसिस ॲसिलोहायड्रिया देन रेट ऑफ इन दॅट रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज लो. म्हणजे ह्यामध्ये पण रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हे कमी आहे. इन डायरिया अँड डिसेंट्री इन्क्रीज्ड इंटेस्टायनल मोटिलिटी रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन. डायरिया अँड डिसेंट्रीमध्ये इन्क्रीज्ड इंटेस्टायनल मोटिलिटी होते, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन रिड्यूस होतं. देन बघा, एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शनमध्ये काय, ड्रग्स आर बेटर ॲब्सॉर्ब इन द इंटेस्टाईन दॅन इन द स्टमक बिकॉज इज लार्ज सर्फेस एरिया ऑफ इंटेस्टाईन. ह्यात काय सांगितलं आहे, तर ड्रग्स आर बेटर ॲब्सॉर्ब इन द इंटेस्टाईन, ड्रग हा चांगला ॲब्सॉर्ब होतो इंटेस्टाईनमध्ये, दॅन इन द स्टमक, स्टमकपेक्षा इंटेस्टाईनमध्ये चांगला ॲब्सॉर्ब होतो. बिकॉज ऑफ, कारण लार्ज सर्फेस एरिया ऑफ इंटेस्टाईन, इंटेस्टाईन म्हणजे जास्त एरिया असतो त्यामुळे. देन बघा, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रान्झिट टाईममध्ये बघा काय सांगितले, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इज इन्फ्लुएन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ फूड. ज्यावेळेस फूड आपण जेवलेलो असेल त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं बघा, टोटल ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग्स इज इन्फ्लुएन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ फूड व्हॉल्यूम विस्कॉसिटी टोन गॅस्ट्रिक कंटेंट. त्यानंतर काय सांगितलं, रॅपिड ॲब्सॉर्प्शन ऑकर्स इफ ड्रग्स आर ॲडमिस्टेड बिफोर मिल्स. म्हणजे ज्यावेळेस आपण जेवलेलो असेल, बिफोर मिल्स म्हणजे ज्यावेळेस आपण जेवलेलो असेल त्यावेळेस रॅपिड ॲब्सॉर्प्शन ड्रग्सचं होणार आहे. देन बघा येते, मेटाबॉलिझम डिस्ट्रीब्युशन अँड एक्सक्रिशन. आपण नेक्स्ट लेक्चरला मेटाबॉलिझम डिस्ट्रीब्युशन एक्सक्रिशन हा पार्ट बघू. सो सगळ्या मुलांनी आपले रोल नंबर ॲड क्लास कमेंटमध्ये कमेंट करावे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूयात मेटाबॉलिझम डिस्ट्रीब्युशन अँड एक्सक्रिशन. थँक्यू.